माणसा मुजरा करून मी करण काळन या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्यास सुरुवात करतो आहे शुभ सकाळ गुड मॉर्निंग आजचा चौसा दिवस या स्पर्धेचा स्टार क्रीडा मंडळ मानखिवली आयोजित अजितदादा स्मृती चषक वीस एकवीस हे पहिलं पर्व तुमच्या समोर आणि या चौथ्या अखेरच्या दिवसामधला पहिला सामना तुमच्या समोर जेसे जेसक इलेव्हनच्या विरोधात मांजरली इलेव्हन या दोन संघांमध्ये ज्या ठिकाणी फॉर्टी वनचं आता लक्ष आहे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मांजरली या संघासमोर आघाडीला दोन्ही फोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात ते म्हणजेच विजय आणि विजयच्या सोबतीला आलाय तो निखिल मी विनंती करेन आदरणीय श्री उदयजी मराडे साहेब आणि त्याचबरोबर श्री राजेशी राऊत साहेब यांना आपण आमच्या अतिथी कक्ष मध्ये येऊन आसनस व्हावं या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत पाप्लेचं पहिलं षटक बॉलिक मार्कवरती गोलंदाज विशाल तुम्हाला पाहायला मिळतो विश्वास ऑल द बेस्ट सामन्याला सुरुवात पहिलाच चेंडू लेक्समचा बाहेर होता अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय फिरोज खान सर मानस कल्याण आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतात स्क्वेअर लेगला सध्या सध्याचे तैनात आहेत धर्मेंद्रसी वर्मा पहिला चेंडू स्क्वेअर आखो टप्पाचा बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न होता लेंथ थोडी कमी केली त्या ठिकाणी स्पॉट कडे बघत राहिले ड्रिल करून दाखवत असताना फलंदाज कट करण्याचा प्रयत्न होता मिस झाले पहिला चेंडू स्वर होता आउट साडी आणि आता हा चेंडू आउट ऑफ ऑपस्टम डॉट आता देखील थोडस पद्धतीने स्कूप करण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू देखील वाईट ऑप्शनचा जास्त बाहेर निघाला चेंडू अँगल क्रिएट करत असताना गोलंदाज या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे विशाल हा वेंट कडून सध्या हे पहिलं षटक ज्यामध्ये लॉंग ऑफ डीप मध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक थोडा ऑनला स्विचिटचा प्रयत्न हवेमध्ये हा चेंडू आहे विकेटकीपरचा हातामध्ये अपील कॉट बंड साठी परंतु ump पास ठिकाणी दर्शवतात फोर आर्म्स वरती हा चेंडू लागला होता त्या ठिकाणी आणि त्याचं कारणचा चेंडू आपण बघितला हवेमध्ये नक्कीच उसळला होता विकेटकीपरने त्या ठिकाणी कलेक्ट गॅदर देखील केला परंतु फलंदाज नॉट आउट ऑन साइडला हुक करतायत फाइन लेक मधून भरपूर वेगाने हा चेंडू चाललाय डी फाइन लेग सीमारेषा पार वन बाउंस ओवर द लाइन फोर रन्स कमी होते आणि त्याचा फायदा फलंदाज विजयने उचलला अगोदरच दोन धावा त्यांच्या खात्यामध्ये ॲड करण्यात आला त्याचं कारण बॅटिंग करत असताना आपण पहिल्या सत्रामध्ये बघितलं ते जे सी केलेवन या संघाला आणि त्या संघासारख्या खेळाडूंनी ट्रॅक परिधान केलेली नाही आहे आणि त्याच कारणासो दोन रनची पेनल्टी या ठिकाणी त्यांना इम्प्लिमेंट करण्यात आले आणि हा जेव्हा संघ दुसऱ्या सत्रामध्ये मांजरली बॅटिंग करतो त्यांच्या खात्यामध्ये दोन धावा आम्ही अगोदरच ॲड केल्यात आणि एकंदरीत हे धाव फलक सध्या तुम्हाला पाहायला मिळेल आठ या आकड्यावरती ज्यामध्ये दोन धावा पॅनल्टीचा दोन स्वर झेंडू आणि हा चौकार वपीच गुडघा टेकवला आता ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा सा प्रयत्न होता टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू वळण घेत असताना मॅन मध्ये पाहायला मिळाला मिस झालेत फलंदाज आता विजय हा चेंडून निरीत संतोष शिंगाडे साहेबांना देखील मी विनंती करेन आपण आमच्या व्यासपीठावरती होऊन आसनच व्हावं या स्पर्धेमध्ये अर्थातच दादा स्मृती चषक वीस एकवीस या पहिल्या पर्वामध्ये मनपूर्वक स्वागत फुलटॉस हा चेंडू मोठ्या बॅकलिपड या फाईन लेग मध्ये भरपूर वेगाने चेंडू आणि शेतरक्षकाची शर्यत ही शर्यत जिंकतो चेंडू आणखी एक सौकार yeah! पोचल बारा या आकड्यावरती लक्ष आहे ते फॉर्टी वन से एक्केचाळीस लक्ष्य लक्ष दावा दुहेरी अंकामध्ये बारा या आकड्यावरती अखेरचा जुनी चेंडू एक शिल्लक आहे डीप मध्ये आता फाईनल एक तैनात करण्यात येत आहे आणि डीप मध्ये तुम्ही बघू शकाल ऑर्थोडॉक्स लॉंगॉन पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज स्टेप आऊट झाले होते आडबा बॅट ऑन साईडला उचलण्याचा सा प्रयत्न करत होते कारण क्षेत्र अगदी खुलं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेग ज्यामध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट हे क्षेत्र खुळवतं आणि त्या ठिकाणी खेळण्याचा त्याचा प्रयत्न फलंदाजाचा कुठेतरी मिस झाला पहिला पावर प्लेचा षटकाचा खेळ संपन्न झाला त्या ठिकाणी बिनबाद धाबा तुम्हाला पाहायला मिळतात बारा लक्ष फॉर्टी वन एक्केचाळीसचा आहे मांजरली या संघासमोर आफ्टर फर्स्ट ओव्हर नॉन लॉस ट्वेल्व रन्स चेंज द गेम आणि शिरगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्ट करा तो आमचा संघ पाहायला मिळेल शिरगाव आणि त्यांच्या विरोधात चेंज गेम वडिवली बी विशाल पाटील कमलेश पाटीलचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल कल्याण डोंबिवली विभागातील चेंज गेम वडिवली बी संघ सो टॉससाठी दोन्ही संघांना ऑफिशियल कॉल भरपूर वेग ऑन द अप सरळ बॅटरी खेळतात लॉंगॉनमध्ये हा चेंडू फेकी लगेच नॉन स्ट्रायकिंग एंडला मिळते हे एक रन पहिलं असं चेंडूवरती आणि धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते म्हणजेच तेरा आकड्यावर ते चार षटकांचं हे दुसरं असंडेडचा विचार केला तर दहा पूर्णांक दोन पाच मयूर पाहायला मिळतो या षटकामध्ये सॉफ्टॅने ग्लान्स करतात लेग ग्लान्स करत असताना शफल झाले होते हलकेसे ऑफ समच्या बाहेर जात असताना लेग लान्स हा फटका पाहायला मिळाला फाईन लीग मध्ये त्या ठिकाणी सिंगलने दहा फलक आपण बघू शकाल पुढे जात असताना चौदा या आकड्यावरती डीप मध्ये फाईन लेग आहे डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे मिड विकेट आहे ऑन आहे आणि ऑफ साइड ला तुम्हाला पाहायला मिळेल ऑफ ऑन साइड ला लॉफ्ट केलाय सरळ बॅटने ऑन ला क्षेत्र रक्षक तो फक्त बनून राहील प्रेक्षक इट्स अ क्लिअर माय थी क्लीन इट सिक्स शिरगाव टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्ट करा कारण आपण या ठिकाणी उपस्थित राहिले नाही आणि त्या कारणासो आम्ही वारंवार तुम्हाला कॉल करतोय ऑन मध्ये मिसफील्ड झाली सेकंड अटेम्प्ट कॅच ड्रॉप आणि या ठिकाणी दोन धावा मात्र पूर्ण होत आहेत जजमेंट थोडं त्या ठिकाणी चुकीचं पाहायला मिळालं त्या क्षेत्ररक्षकाचं आणि त्याच कारणास निखिलला हे जीवदान या मॅच मध्ये दुहेरे धाव संख्ये धाव फलक बावीस या आकड्यावरती ट्वेंटी टू प्रोग्रेस इन सेकंड ओवा पंच करतोय ऑन द टोस सरळ चालला चेंडू स्वीपर कव्हर मधून टप्पा घेतला आणि त्यानंतर सी मारे सौ लालतोय चौकार धावफुलकावरती आपल्याला पाहायला मिळतात भरपूर वेगाने हे धावसंख्या पुढे जात असताना आता देखील अपीश खेळत आहेत कट करत असताना बॅकवर्ड पॉईंटमधून भरपूर वेगाने आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सरळ चालला आहे सी मारेशेचा बाहेर लागोपाठचा दुसरा चौकार बार दावा, मदे दावा है है। बारा धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत त्या म्हणजेच अठरा नॉ लॉस थर्टी अजूनही गरज आहे ती म्हणजेच अकरा धावसंख्येशी फॉर्टी वनचं टार्गेट आहे बारा चेंडू आणि अकरा धावा हे समीकरण या मॅचमध्ये जे से की अलेव्हन्सचा विरोध हात मांजरले या दोन संघांमध्ये तिसरं षटक बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज स्कूप करतात धावामध्ये हा चेंडू फायनलमध्ये डीपमध्ये चित्ररक्षक आहे टप्पा पडला त्यांच्या हातामध्ये हा चेंडू फेक होईल तोपर्यंत सिंगल आणि या सिंगलने नाव फलक पुढे जाऊन पोहोचलं ते थर्टी वन एकतीस या आकड्यावरती फोर्टी वन एक्केचाळीस लक्ष आहे टार्गेट आहे दहा धाव गरज अकरा चेंडूंचा खेळ शिल्लक करावं लागेल या ठिकाणी फुलरलेंथ लेंथ हवेमध्ये खेळत एक्स्ट्रा कवरला क्षेत्र खुलं आहे आणि एक्स्ट्रा कवरला चिरत हा चेंडू भरपूर वेगाने सीमारेशा ओलांडतोय हा लाजवाब फटका चार धावांकरता सौकार पण अक्षरशा बरसला इथे कारण त्याच्या मधून आतापर्यंत आपण बघितले तीन चौकार आणि एक लॉफ्ट केला केलाय ऑन द राईस ऑफ फटका त्या ठिकाणी शेतरक्षकाने मिसफिल्ड केली आणि त्यांना बेदुना चेंडू टप्पा घेतल्यानंतर लॉंग ऑफ सीमा रेषा काढतोय मिळतोय तो निखिल चा बॅटमधून अवघ्या दोन धावसंगीची गरज आहे या मॅच सात चेंडू आणि पंचवीस धावसंख्येचं संख्येचं से योगदान आतापर्यंत निखिल घोरपडेने दिले या मॅच मध्ये फुलटॉस ऑन साइडला दिशा देतोय डी मध्ये दे स्कोअर लेखला चेंडू स्कोअर ऑफ विकेट फेक होईल तोपर्यंत सहजरित्या एक ही रन आणि एका धावेने हे धाव फलक जाऊन पोहोचलं ते फॉर्टी या आकड्यावरती स्कोर इज लेवल शिरगावचे कॅप्टन टॉम या ठिकाणी उपस्थित आहेत सो मी विनंती करेन चेंज वडुली बीच आहे कॅप्टन अर्थातच विशाल पाटील अथवा विनायक पाटील आपण नाणेफिकेसाठी लवकरात लवकर आमचा कॉमेंटरी बॉक्स अर्थातच व्यासपीठावरती या पैसा चेंडू पुलचा फटका स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्रक्षकाचा बघायचा बाहेर एम एस साईलने मॅचला फिनिश करतो फलंदाज आणि हा सामना येथे फॉर्टी वन ला चेस डाऊन करत असताना विजयी झालेत मांजरले हार्दिक हार्दिक अभिनंदन